दापोली तालुक्यातील टाळसुरे आणि नवानगरच्या मध्ये एसटी बसवर अज्ञाताने दगडफेक केली आहे। मोठी बातमी ही आजच्या दिवसातली। कालपासूनच एसटी बसेस दापोलीमध्ये धावू लागल्या होत्या आणि आज अचानक अशी घटना घडली आहे, त्यामुळे कोणीतरी आहे ज्यांना असं वाटतंय की दापोलीमध्ये बसेस धावू नये। या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी आता होत आहे। या बसवर दगड भिरकावणाऱ्याचा अंदाज चुकला आणि थेट बोर्डाच्या इथे दगड बसला। या दगडफेकीमध्ये बसच्या काचेचं नुकसान झालं आहे, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान आहे हे साधं कळू नये ही शोकांतिका आहे। खेड दापोली गाडीवर दगडफेक करणाऱ्या अज्ञाताविरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत पंचनाम्याची प्रक्रिया पार पडली आहे। सर्व काही शांततेत सुरू असताना अशा प्रकारची घटना दापोलीमध्ये झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे। संबंधितावर कठोर कारवाई झाली नाही तर यापुढे देखील अशा घटना होऊ शकतात, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असं लोकांचं म्हणणं आहे। शमशाद खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।